नागपूरच्या गोकुळपेठ परिसरातल्या अजिंक्य प्लाझा या इमारतीला मध्यरात्रीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. इमारतीला आग लागल्यावर लिफ्टनं खाली उतरण्याच्या प्रयत्नात हे सर्व व्यक्ती होरपळून मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये 3 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. पार्किंगमध्ये ठेवलेल्या दुचाकी गाड्यांना लागलेल्या आगीमुळे ही घटना घडली आहे. माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी आज महत्वाचा दिवस आहे. या पेड न्यूज प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पेड न्यूज प्रकरणी कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, तसा निर्वाळा अलीकडेच सुप्रीम कोर्टाने दिला होता. लोकसभेचे निकाल पक्षासाठी धक्कादायक आहेत. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षासाठी कठीण असण्याची कबुली काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आगामी निवडणुकांमध्ये आवश्यक ते बदल करून आर्थिक ताकदीनं विधानसभा निवडणूक लढवायला हवी असंही मत चव्हाण यांनी मांडलं आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं दणदणीत यश मिळवलं. या निवडणुकीत विजयी झालेल्या 18 खासदारांना घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कार्ल्याच्या एकवीरा गडावर दर्शनाला जाणार आहेत. या निवडणुकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मोठ्या संख्येनं महायुतीचे खासदार निवडून येऊ देत असं साकडं उद्धव यांनी एकवीरा मातेकडे घातलं होतं. त्यानुसार आज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्व खासदारांचं देवीचं दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री बदलण्याची कोणतीही मागणी आपल्यापर्यंत आलेली नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाण यांना हटवण्याचा ठराव केला आहे. त्यावर उत्तर देताना मागणी करून मुख्यमंत्री बदलला जात नाही, त्याचा निर्णय दिल्लीत होतो असा टोला ठाकरे यांनी हाणला आहे. राज्यात झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादीनं आता पुढची स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या 2 दिवसाच्या बैठकीत काल मुंबईत सुरुवात झाली. कार्यकर्त्यांचं बळ वाढवण्यासाठी 8 किंवा 9 जूनला मुंबईत राष्ट्रवादी मेळावा घेणार आहे. भाजपच्या पावलावर पाऊल ठेवून आता राष्ट्रवादी ही सोशल मीडियाच्या प्रचारावर भर देणार आहेत. जयंत पाटील, आर आर पाटील, शशिकांत शिंदे, नवाब मलिक, सचिन अहिर, सुप्रिया सुळे, राहुल नार्वेकर यांच्यावर प्रभावी भूमिका मांडण्यासाठी प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोदी स्टाईल प्रचाराचं तंत्र अवलंबण्याची शक्यता आहे. पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून राज ठाकरे यांचं नाव जनतेपुढे ठेवावं अशी मागणी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधून पुढे आली आहे. मनसेची काल मुंबईतल्या यशवंत नाट्य मंदिरात बैठक झाली. यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी मागणी केली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अवकाश दाखवण्याची भाषा करणाऱ्या मनसेची नाशिकच्या प्रदीप पवार यांच्यासह 10 जागांवरची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यामुळे खळखट्याची भाषा करणाऱ्या मनसेवर चिंतन बैठकांना आता सामोरं जाण्याची वेळ आली आहे. मंगळवारच्या मुंबईतल्या प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर काल नाशिकमध्ये सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाठीत खंजीर खुपसल्यामुळे पराभव झाल्याचा आरोप काँग्रेस जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांनी केला आहे. भाजप हा दिसणारा विरोधक होता, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस छुप्या पद्धतीनं भाजपला साथ देत होती. या छुप्या पाठिंब्यामुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचा आरोप गावित यांनी केला आहे. रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला जर्मनीहून मागवलेले कृत्रिम हात बसवले जाणार आहेत. तत्पूर्वी हातांची बोटांची हालचाल सुलभ व्हावी यासाठी तिला प्रॅक्टिस करावी लागते. जी 24 तासनं केलेल्या मदतीच्या आवाहनानंतर मोनिकावरील उपचारासाठीचा मदतीचा ओघ वाढला होता, त्यामुळे मोनिकानं जी 24 तासचे खास आभार मानले. कोकणचा हापूस आता आखातात जातोय. आंबा उत्पादकांना दिलासा देणारी बाब म्हणजे दरही चांगला मिळतोय. कोकणातील आंबा व्यापारी नवनवीन प्रयोग करू लागलेत. नवी बाजारपेठ मिळवण्याचा प्रयोग हा त्याचाच एक भाग आहे. युरोपमध्ये हापूस आंब्यावर बंदी आल्यावर आंबा उत्पादकांना फटका बसलाय. मात्र दुबईसह आखाती देशांमध्ये हापूसला चांगली मागणी आहे. आर्थिक तोट्यामुळे खड्ड्यात गेलेल्या एसटीचा कारभार आगे 2 महिने नेतृत्वविना सुरू आहे. एसटीच्या दारुण अवस्थेला परिवहन खात्याची धुरा सांभाळणारे असलेले मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी केला आहे. एसटीच्या धोरणाविषयी ठोस निर्णय घेणारे व्यवस्थापकीय महासंचालक पद हे 10 मार्चपासून रिक्त आहे.
प्रगतशील राष्ट्र निर्माण करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, यातूनच नव्या राष्ट्राची उभारणी होईल असं मत माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी जळगावात व्यक्त केली आहे. डॉक्टर कलाम उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 22व्या पदवी प्रदान समारंभासाठी जळगावात आले होते. डॉक्टर कलामांनी भावी पिढीला संदेश देत आम्ही अशक्यप्राय गोष्टी शक्य करू शकतो असा आत्मविश्वास आपल्या भाषणात दिला. दक्षिण सोलापूरचा पाणी प्रश्न पेटला आहे. दक्षिण सोलापूरच्या सीना नदी पाणी संघर्ष समितीनं सोलापूरच्या 13 मैल ते महाराष्ट्र कर्नाटक रस्ता रोखून धरला, त्यामुळे 2 तास वाहतूक ठप्प झाली होती. उजनीतून सीना नदीत सोडलेलं पाणी दक्षिण सोलापूरच्या शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचत नसल्यानं शेतकऱ्यांची उभी पिकं करपू लागली. तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही भेडसावू लागला आहे. या भागासाठी सीना बोगद्यातून पाणी सोडण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील लोकसेवा बँक महिन्याभरात पूर्वपदावर आणू असा विश्वास बँकेचे माजी अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील लोकसेवा सहकारी बँकेच्या व्यवहारावर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातले आहेत. तसंच बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. बँकेवरच्या कारवाईनंतर पायगुडेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही महिन्यापासून सतत वादात असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. विना परवाना असलेल्या बँकेला आता रिझर्व्ह बँकेनं परवाना देण्यास नकार दिला आहे. त्यासंबंधी एक पत्र 16-15 मेला बँकेनं मिळालं आहे. राज्य सरकारनं मध्यस्थी केलं तरच ही बँक वाचू शकते असं सूत्रांनी म्हटलं. शौर्य सेवा आणि त्यागाचं प्रतीक म्हणजे भारतीय सेना. भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी सैन्य दलात दाखल झालेल्या कॅडेट्सना खडतर प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं. पुण्यातील NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकादमी ही अशा प्रकारचे शिक्षण देणारी प्रतिष्ठित संस्था आहे. आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सचं प्रशिक्षण खरोखरच आव्हानात्मक असं दिसतं. CBSEच्या 10वीच्या परीक्षेत औरंगाबादच्या यश कुलकर्णीनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. 99.2% गुण मिळवत त्याने यश मिळवलं आहे. महत्वाचं म्हणजे देशात या परीक्षेत पहिला येणारा मराठवाड्यातील पहिला मुलगा आहे. ड्रोन विमानाच्या सहाय्यानं मुंबईकरांना झटपट पिझ्झा डिलिव्हरी करण्यात येणार आहे. दहशतवाद्यांना धडकी भरवणारा ड्रोन विमानाचा पिझ्झा डिलिव्हरीसाठी वापर करण्याचा प्रयोग मुंबईत यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. 11 मे रोजी लोअर परेडमधील एका गगनचुंबी इमारतीत 1.5 किलो पिझ्झा डिलिव्हरी करता ड्रोनचा वापर करण्यात आला. कांदिवली इथे झालेल्या एका विचित्र अपघातात रुग्णालयात दाखल केलेल्या सुखदेव सेठ या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सुखदेव सेठ कामावर जाण्यास निघाले तेव्हा त्यांना सायकलनं अपघात झाला. त्यानंतर ते बेस्ट बसच्या मागील टायरखाली येऊन जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. नंतर एक्स-रे काढताना मशीनचा काही भाग त्यांच्या अंगावर कोसळून त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सुखदेव सेठ यांच्या भावाने केला. निफाड तालुक्यातल्या कोळगावच्या खव्याच्या कारखान्यातून नेण्यात आलेल्या खव्यापासून पेढे बनवून खाल्ल्यानं सुमारे 7 जणांना विषबाधा झाली आहे. या सर्वांना निफाडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पिंपरी चिंचवडच्या भोसरी MIDCजवळ ब्राऊन शुगरची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 जणांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका आर्मी जवानाचा देखील समावेश आहे. आर्मीमध्ये काम करणारा जवान संदीप कोल्हे असून त्याला सौरभ वाळुंज आणि दीपक गायकवाड यांनी 2 साथीदारांसह अटक करण्यात आली आहे. कल्याण पूर्व पश्चिमला जोडणारा आनंदी घे उड्डाणपूल वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या पुलावरून 2 महिन्यात 3 दुचाकीस्वार खाली कोसळून ठार झाले आहेत तर 2 जण जबर जखमी झाले आहेत. पुलावरच्या संरक्षक कठड्याची उंची जेमतेम 2 फूट आहे. ही उंची किमान 6 फूट करावी आणि ते जाळी बसवावी अशी वाहनधारकांची जुनी मागणी आहे.